नमस्कार श्रोत्यांनो, मी डॉक्टर प्रतिभा जाधव. रारंगढांग ही प्रभाकर पेंढारकर लिखित कादंबरी. या कादंबरीतील 17वा भाग आज आपण बघणार आहोत. इंग्रजी सी ह्या अक्षरासारखा हा रारंगढांगातला रस्ता दिसतो आहे. एका अर्थी या ढांगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत लांबच्या लांब बोगदाच. फक्त फरक एवढाच की बोगदा सर्व बाजूंनी बंदिस्त असतो. इथं त्या बोगद्याची एक बाजू उघडी. या उघड्या बाजूला खाली उसळत खळाळत वाहणारी सतलज ह्या रस्त्याला साथ करते आहे. इतके दिवस खपून या पहाडाला पाडलेली चीर मोठी केली, तिचा हा रस्ता झाला. पण अद्याप दुरून ती रारंगढांगाला पडलेली एक फटच दिसते आहे. या फटीच्या वरच्या बाजूला सगळ्या रारंगढांगांचं वजन, हे दगडी छत किती काळ ते पेलू शकेल अशी शंका मनात निर्माण व्हावी आणि या फटीत शिरताना जीवाचा थरकाप उडावा. काही ठिकाणी वरचं खोदलेलं दगडी छत इतकं खाली आलेलं की मोटारीतून जाणाऱ्या माणसानं घाबरून अभावितपणे आपलं डोकं खाली घ्यावं. काही ठिकाणी ते गाडीच्या टपाला लागेल म्हणून गाडी दुसऱ्या बाजूला घ्यावी, तर जरा अंदाज चुकला तर एकदम सतलजमध्ये गाडी कोसळायची भीती. वास्तविक पहिल्यांदा एक चाचणी म्हणून पलीकडं नेण्यासाठी जीप तयार ठेवली होती. पण अशा वेळी मेजर बंबा मागं कसं राहतील. ह्या रस्त्यावरून आर्मीच्या शक्तिमान ट्रकची रहदारी सुरू व्हायची. त्यावर चाचणीसाठी जीप वापरायची ही कल्पनाच त्यांना पटणं शक्य नव्हतं. बॉर्डर रोडचा TMB ट्रक चालवायला मेजर बंबा स्वतःच बसले. डिटॅचमेंट 4 कॅप्टन बहल आणि लेफ्टनंट अमर आलेले होते. मेजर बंबांनी अमरला बोलावलं आणि ट्रकची दुसरी बाजू कोठे लागते की काय हे पाहायला त्याला आपल्या शेजारच्या सीटवर बसवलं. ट्रकच्या मागच्या बाजूला बहादूर, सर्जेराव आणि ग्रेफ्सचे 2 जवान उभे होते. त्यांच्या हातात चुना लावलेले, काठीला बांधलेले मोठे गावठी ब्रश. त्यांचं काम एवढंच की जो भाग प्रमाणाबाहेर पुढं आल्यासारखा वाटेल त्यावर ब्रश ओढायचा, नंतर कटिंगच्या वेळी हा भाग पटकन नजरेत यावा आणि तेवढा फोडून टाकता यावा म्हणून ही योजना. ट्रकची गती ताशी 2 मैलांची. एखाद्या मिरवणुकीप्रमाणे ट्रक बरोबर बरेचसे जवान आणि लोकल लेबरचे लोक चालत होते. त्यांच्या हातात कुदळी, फावडी आणि पहारी. मध्येच अडचणीची जागा आली की उडी मारून सर्जेराव जाधव खाली उतरे. धावत पुढं जाऊन ट्रककडं पाहत उलटा चालत मेजर बंबांना येऊ दे म्हणून खून करी. ती कठीण जागा पार पडली की ट्रक गती घेई. इंजिनचा रोरावणारा आवाज त्या अरुंद रस्त्यांवर कानात भरे. अंगावर शहारे आणि मेजर बंबा गिअर बदलायच्या फंदात पडत नसत. एकाच गिअरमध्ये, शक्यतो एकाच गतीने ते गाडी पुढं नेत. खरोखरच त्यांची धडाडी आणि गाडीवरचा ताबा आश्चर्य वाटण्याजोगा होता. रस्ता चांगला व्हायला छताचा काही भाग तोडून गाडी सहजतेने पलीकडे जायला अद्याप काही दिवसांचा अवधी हवा होता. पण सावकाश केला तरी ट्रक एका वेळेला 100 माणसांचं ओझं नेऊ शकतो ही गोष्ट मेजर बंबांच्या दृष्टीने महत्त्वाची होती. ढांगांच्या पलीकडच्या बाजूला कॅप्टन बहल, नायर आणि विश्वनाथ उभे होते. ही माणसांची मिरवणूक आणि त्याबरोबर मध्ये मध्ये थांबत पण खात्रीपूर्वक पुढं येत असलेला ट्रक पाहताना विश्वनाथला एक समाधान वाटत होतं. 8-1 महिन्यांपूर्वी मेजर बंबांच्या बरोबर पहिल्यांदा सर्वेसाठी तो आला होता. तेव्हाचा रारंगढांग आणि आज हा समोर दिसतो आहे तो रारंगढांग. त्यावेळी त्याच्या पायाशी असणाऱ्या पायवाटेने सतलजच्या काठाकाठानं माणसं हा ढांग ओलांडत मध्येच नजर वर गेली तर रारंगढांग आकाशाला टेकल्यासारखा दिसे. आज त्या रस्त्याने ट्रक जात आहे. कितीतरी प्रसंग, अनेक आठवणी, पारंब्यांना लोंबकळणाऱ्या माकडांसारखे दोरांना धरून खडा ढांग उतरणारे ग्रेफचे जवान, बहादूरचे गुरखे छिन्नीनं आणि हातोड्यानं पहाटावरचे उडणारे छोटेसे टवके, पायाची बोटं ठेवण्यापुरत्या जागेसाठी धडपड, रात्रीच्या वेळी पेट्रोमॅक्सच्या दिव्यावर झडप घेणारे आणि भाजून मरणारे किडे, वरून सुटलेला दगड खाली सतलजमध्ये पडेपर्यंत आणि नंतरही खालच्या लोकांनी दिलेल्या खास शिव्या. जागोजागी रारंग ढांगाला पाडलेली 20-20 फूट खोल छिद्र आणि त्यानंतर मेघगर्जनेसारखा आवाज करणारे ते शेकडो सुरुंग, टिपर्सनी रस्त्यावर मारलेल्या पाण्याच्या धारा, मागं पुढं होत असलेले बुलडोजरचं धूड, उभ्या उभ्या खाल्लेले लंगरमधले परोठे आणि राजमा, रात्रीचा थंडगार वारा
आणि वाफा येणारा गरम चहा. शेवटी शेवटी शिनलेली शरीरं, तांबारलेले डोळे, उखडलेला दम, आलेला वैताग. आज ह्या रस्त्याकडे पाहताना एकच गोष्ट अनुभवायला येते आहे. काही दिवसांपूर्वी केवळ कागदावर असणारी रेख आणि मनात असणारी एक आकृती आज आपल्या नजरेसमोर साकार झाली आहे. कधी बुलडोजरही एखाद्या अप्सरेसारखा सुंदर वाटतो, तसंच एखाद्या अविस्मरणीय कलाकृतीसारखाच हा रस्ता देखील निर्मितीचा आनंद देतो. ट्रकनं ढांग ओलाडला, मधला बोगदा संपला आणि ट्रक खुल्या रस्त्यावर आला. शर्यतीत एकादमात अंतर धावत तोडल्यामुळे घामाजलेल्या, श्वास लागलेल्या, थकलेल्या आणि तरीही विजयाच्या आनंदानं निथळणाऱ्या खेळाडूच्या स्वागतासाठी लोक जसे उत्स्फूर्तपणे धावतात, तसे जवान आणि लोकल लेबर ट्रककडे धावले. पहाडात जागोजाग उघळणाऱ्या पाण्यामुळं ट्रकही घामजलेला दिसत होता आणि श्वास लागल्यासारखा इंजिनाचा आवाज होत होता. काठीला बांधलेले पांढरे ब्रश घेऊन उतरणाऱ्या बहादूर, नाईक सर्जेराव गायकवाड आणि सुभेदार साहेबांना लोकांनी वरच्यावर उचललं, खांद्यावरून मिरवत पुढे आणलं. विश्वनाथ आणि नायर लोकांच्या ह्या उत्साहाकडे पाहत उभे होते. लोकांच्या गर्दीतून वाट काढत मेजर बंबा त्यांच्या समोर येऊन उभे राहिले. क्षणभर तिघेही एकमेकांकडे पाहत राहिले. मेजर बंबा म्हणाले, हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स टू अ ब्लडी सिव्हिलियन ऑल्सो. विश्वनाथने विचारलं, येस टू लेफ्टनंट विश्वनाथ महांदळे ऑल्सो, मेजर बंबा म्हणाले. त्यानंतर दोनच दिवसात एका ट्रकऐवजी दोन ट्रक रारंगढांगापलीकडल्या बांधल्या जाणाऱ्या पुलासाठी मालाची वाहतूक करू लागले. पहिल्या दिवशी ताशी 2 मैल देखील ट्रकची गती नव्हती. आता 5-6 मैल वेगाने ते रारंगढांग ओलांडू लागले. पलीकडील पुलाचं काम देखील आता वेगाने सुरू झालं. दोन्ही बाजूंनी अबॅटमेंट्स बांधून झाली. बेली ब्रिजसाठी लागणारे गर्ड्स, नटबोल्ट्स, लाकडी फळ्या यांची जमवाजमव 2-3 दिवसात पूर्ण झाली की पुलाचा सांगाडा तयार होईल. त्या सतलजवरून जीप्स आणि ट्रक्स धावू लागतील. ही सर्व पाहणी पूर्ण झाल्यावर कर्नल राईट परत निघण्यापूर्वी डिटॅचमेंट 3 थोडा वेळ थांबले. मेजर बंबा, कॅप्टन बहल, कॅप्टन नायर, अमर, विश्वनाथ सर्वच जमलेले कर्नल राईटनी चहाचा कप उचलला. गरम चहाच्या कपाचा स्पर्श देखील त्या हवेत सुखावतो. बंबा निदान 4-1 ठिकाणी रस्त्यावरचं छत थोडं आणखी फोडून उंची दिलेली बरी. येस सर. पुलाचं काम तुम्ही कधी सुरू करणार आहात? आणखी 4 दिवसांनी, मंगळवारी. गुरुवारी दुपारी बरोबर 3 जनरल साहेब इथे पोहोचतील. त्या अगोदर निदान 24 तरी तुमचा पूल पूर्ण झालेला असला पाहिजे. येस सर. जनरलना आपल्या जवानाशी 2 शब्द बोलण्याची मी विनंती करणार आहे. त्यासाठी 10 मिनिटांचा वेळ ठेवा. आउटपोस्टच्या जागा पाहून ते परत इथं बरोबर 4 येतील. जाण्यापूर्वी त्यांना चहा कुठे देता येईल इथंच ठरवू. एक टेबलमध्ये मांडलं तर निदान 20 इथे जागा व्हावी. ठीक आहे नायर, तूही व्यवस्था पहा. हवं असलं तर क्रोकरी आणि इतर सामान फील्ड कंपनीतून मागवून घे. कर्नल राईटनी खिशातून डायरी काढली. टास्क फोर्स HQ ते रारंगढांग या प्रवासात त्यांनी काही गोष्टींची नोंद करून ठेवली होती. रस्त्यात कुठं काय दुरुस्ती केली पाहिजे, सुधारणा केल्या पाहिजेत, बोर्ड लावले पाहिजेत हे त्यांनी सांगितलं. तुमच्याकडून कुणाला काही सांगायचं आहे? कर्नलने विचारलं. नाही, सर्व काही ठीक होईल, मेजर बंबांनी सांगितलं. कर्नलनी एकदा सर्वांवरून नजर फिरवली आणि ते म्हणाले, बंबा जनरल येतील तेव्हा सगळ्यांचा टर्न आउट मस्ट बी स्मार्ट. आपण फार काम केलं आहे हे दाखवण्यासाठी शॅबी टर्न आउटची गरज नाही. कर्नल राईट उठले, तसे सर्व उभे राहिले. विश्वनाथ म्हणाला, आपली परवानगी असेल तर एक गोष्ट विचारू काय? येस. आपण अगदी बारीक सारी गोष्टी सांगितल्यात, हीसुद्धा गोष्ट तशी लहानशीच. लान्स नाईक सर्जेराव गायकवाडचा रजेचा अर्ज बरेच दिवस पडून आहे. मेजर बंबा, सर रारंगढांगातील रस्ता पूर्ण होईपर्यंत कोणी रजा मागू नये असं मी कळवलं होतं. सर रस्ता झालेला आहे, पुलही आता बांधला जाईल, त्यानंतर सर्जेराव गायकवाडला रजेवर जाण्याची परवानगी मिळेल ना? बंबा मला वाटतं आता मी रजा मंजूर करायला काही हरकत नसावी. येस सर. विश्वनाथला आणखी काही गोष्टी विचारायच्या होत्या पण ते ओळखल्यासारखं कर्नल म्हणाले, इतरही काही गोष्टी पेंडिंग राहिल्या असतील तर त्यांच्याबद्दल जनरल साहेब येऊन गेल्यावर बोलू. आणि कर्नल तिथून बाहेर पडले. त्यांच्या मागोमाग बाहेर जाताना एक दृष्टिक्षेप मेजर बंबांनी विश्वनाथकडे टाकला. त्यांना जे म्हणायचं होतं ते सर्व त्या दृष्टिक्षेपात सामावलेलं होतं. आज रात्री साईटवर जाण्याची गरज नव्हती.
कितीतरी दिवसांनी रात्री विश्वनाथ फिरायला गेला. दूरवर दिसणारं स्पिलू गाव अंधारात गुरफटलं होतं. कुठंतरी एक कंदील गावात मिनमिनत होता. हा कंदील रामच्या घरचा असेल काय? त्या घराच्या विचारात विश्वनाथ चालत राहिला. त्या बहीण भावांचा राग शांत व्हायला किती अवधी लागेल कुणास ठाऊक, पण जेव्हा कधी इथला मुक्काम हलवून दुसरीकडे जायची वेळ येईल तेव्हा त्या घरी परत जायचं, त्या दोघांना भेटायचं. केवळ स्वतःच्या बुटांचा आवाज सोडला तर वातावरण शांत निस्तब्ध, आकाशात चमकणारे तारे, वारं पडलेलं, वळणावरचं झाडही झोपलेलं. विश्वनाथ वळला तसा हिमधवल किन्नोर कैलास त्याला दिसू लागला. का कुणास ठाऊक, त्याला वाटलं की ह्या पर्वताचं आणि आपलं काही नातं आहे, गूढ आणि अतूट. विश्वनाथ डिटॅचमेंटला परतला. ऑफिसरच्या मेसच्या वाटेवर अंधारात कुणी उभं आहे असं त्याला वाटलं. विश्वनाथनं टॉर्च लावला. सॅल्यूट करत सर्जेराव पुढे आला. काय रे, काय झालं? जाताना मेजर साहेब म्हणाले, तुझा रजेचा अर्ज मंजूर झाला आहे. मग तू आता कधी निघणार? रस्ता आता ढांगातून पार झाला, एवढा पूल पुरा झाला की मी निघालोच. विश्वनाथला हसू आलं. ह्या तरण्या बांड पंचवीशीला आलेल्या जवानाची घाई शब्दातून त्याला नकळतच डोकवत होती. आणखी एका आठवड्यात पूल पूर्ण होईल, लगेच निघता आलं तर पहा, नाहीच जमलं तर तुझ्या वऱ्हाडी माणसांचा पत्ता मला दे. कशाला साहेब? गोंधळून सर्जेरावाने विचारलं. त्यांनाच इथं बोलवू, या रस्त्यावर मांडव घालून लग्न लावून टाकू. सर्जेराव चक्क लाजला, खाली पाहत म्हणाला, साहेब माझी वाट बघून घरच्यांनी साखरपुडा करून टाकला. बोलणी झाली, याद्या ठरल्या, आईचं पत्र आलंय, सगळी वाट बघतायत गावाकडं. आता रजा मंजूर झाली म्हणून कळलं की आईला फार बरं वाटेल बघा. खिशातून त्यांना एक पाकिट काढलं आणि विश्वनाथकडे दिलं. विश्वनाथनं पाकिट उघडलं. आत एक फोटो होता. गावातल्या एकुलत्या एका स्टुडिओत लग्न ठरवण्यासाठी काढतात तसा नऊवारी साडी नेसलेली 17-18 वर्षांची शिरशिरीत अंगाची तरतरीत मुलगी, कपाळावर मोठं कुंकू, डोक्यावर पदर. छान आहे. नाव काय? जगदाळ्यांची पार्वती. माझी आई पारू म्हणती तिला. फोटो पाकिटात ठेवत सर्जेराव म्हणाला, तुमच्यामुळं रजा मिळाली मला, लग्नाला यायला पाहिजे तुम्ही. विश्वनाथनं स्मित केलं आणि मान हलवली. सर्जेरावनं पाकिट खिशात ठेवलं, सॅलेड ठोकला आणि तो तेथून पसार झाला. केशवनं बिछाना घालून ठेवला होता. विश्वनाथनं कपडे बदलले. बिछाण्यावर तो उशीला टेकून आरामात बसला. त्याच्या नजरेसमोर सर्जेराव फिरून उभा राहिला आणि त्याची फोटोतली होणारी पत्नी पार्वती. मनात आलं, छान दिसेल दोघांचा जोडा. हा 25 भरदार जवान, ती शिडशिडीत अंगाची तरुण मुलगी, ह्या शिलेदाराचं गावाकडे लगीन म्हणजे थाट असणार. अशा लग्नाला आपण जायला हवं होतं. पण हा हिमालय कुठं आणि कुठं पंचगंगेच्या काठची हनुमंतवाडी? विश्वनाथ उठला. कंदिलाची वात त्यानं जराशी मोठी केली. टेबलावरचे कागद त्याने पुढे ओढले आणि तो लिहू लागला. आज विचारांची साखळी जमली तशी अक्षरं कागदावर झरझर उतरू लागली. पत्र पूर्ण झालं. पत्राची त्यानं घडी घातली आणि पाकिटावर लिहिलं, कुमारी उमा भा चिटणीस. पाकिटावरच्या आपल्या नावाकडं पाहत उमा कितीतरी वेळ दरवाजातच थांबली. रोज घरी आल्यावर दाराची बेल वाजवण्यापूर्वी छोट्याशा लेटर बॉक्समध्ये आपलं पत्र आलं आहे काय हे पाहण्याचा आता तिला छंदच लागला होता. पाकिटावरचं अक्षर तिला चांगलं परिचयाचं झालं होतं. दुसऱ्या कोणाचं पत्र असतं तर तिनं ते तिथंच उघडलं असतं, पण हे पत्र तिनं खांद्यावरच्या पर्समध्ये ठेवलं आणि बेल वाजवली. गार पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून तिनं खुर्ची गॅलरीत घेतली. पर्समधून पत्र काढलं. भरतीची वेळ होती. समोर सागराच्या लाटा किनाऱ्याकडे झेपावत होत्या. वाळूवर फेस जमत होता. काय असेल ह्या पत्रात? विश्वनाथला दिसलेलं तेथल्या निसर्गाचं दर्शन, त्याच्या भोवतालच्या लोकांचं वर्णन, तिथल्या कामाचा वृत्तांत की एखाद्या नव्या अपघाताची हकीकत. रारंग ढांग सुरुंगाबरोबर हवेत उडालेलं ते घोडं आणि रस्त्यावर कोसळलेला राम तिनं तिथून पाहिला होता. हिमालयात माणसाची एक महत्त्वाची गरज कोणाशी तरी बोलण्याची, संवाद साधण्याची असावी. विश्वनाथची पत्र बऱ्याचदा सविस्तर असत. कधीकधी डायरीच्या पानासारखी ती व्यक्तिगत होत. मायना नसलेल्या एका औपचारिक पत्रापासून सुरुवात झाली. आज उमा विश्वनाथच्या सगळ्या आत्मगताची, स्वगतांची साक्षीदार झाली होती. दोघांना नकळत हा परिचय असा केवळ कागदावरच्या अक्षरांद्वारे वाढत गेला होता. इथली चांगली नोकरी सोडून, तसं कोणतंही कारण नसताना, हिमालयात जाऊन स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या त्या विलक्षण स्वभावाच्या तरुणाबद्दल उमाच्या अंतकरणात एक जवळीक जमली होती. त्यामुळं त्याच्या पत्राची ती अशी वाट पाहत राही. ते आलं नाही की ती अस्वस्थ होई.
आणि आलं की तिचा ऊर धडधडू लागे. पाकिट उघडण्यापूर्वी ती अशी पत्त्यावरच्या आपल्या नावाकडं कितीतरी वेळ पाहत बसे. रारंगढांगातला रस्ता वेळेत पूर्ण झाला. मेजर बंबांनीही एका ब्लडी सिव्हिलियनचं त्याकरता अभिनंदन करावं लागलं. ह्या ढांगातून पहिला ट्रक जाताना पाहिला तसं मोठं समाधान वाटलं. बॉर्डर रोडवरचे जवान आणि आजूबाजूच्या खेड्यातले लोक फार राबले. थंडी वाऱ्यात लोकांनी काम केलं, जीव धोक्यात घालून पहाड फोडला, या साऱ्याचं सार्थक झालं. आणखीन एक समाधान वाटण्याजोगी गोष्ट म्हणजे इथं आल्यापासून प्रयत्न करत होतो ती सर्जेराव गायकवाडची रजा मंजूर झाली. इतके दिवस त्याची वृद्ध आई एकटीच हनुमंतवाडीला वाट पाहत होती. आता त्याची होणारी पत्नी पार्वतीही वाट पाहत असणार. एक आठवड्याभरात तो इथून निघेल. माझे एक काम करशील का? सर्जेरावला काहीतरी अहेर पाठवण्याची इच्छा आहे. इथं काही मिळत नाही, काहीतरी छानसा अहेर घेऊन हनुमंतवाडीला पाठवशील काय? तुला योग्य वाटेल असं काहीही. उमा थांबली. तिच्या मनात आलं की सिनेमा, फॅशन, नोकरीचे विचार यातच गुंतलेल्या आजूबाजूच्या तरुणांपेक्षा या विश्वनाथच्या आनंदाच्या समाधानाच्या जागा किती वेगळ्या. त्याचे प्रश्न, त्याची दुःखही वेगळीच. कोण कुठचा राम, त्याचा पाय कापून काढावा लागला याचं त्याला केवढं दुःख, कोणाची रजा मंजूर व्हावी यासाठी त्याची केव्हापासूनची धडपड. हा असा मुलखा वेगळ्या स्वभावाचा, संवेदनाक्षम मनाचा तरुण इथून गेला तेव्हा आपली फक्त काही दिवसांची ओळख. जाताना त्याला आवडलेलं पेंटिंग देत आपण म्हणालो, नव्या नोकरीवर रुजू झालात की पत्र पाठवा, पत्ता कळवा. आता जेव्हा कधी तो परत येईल तेव्हा आपल्याला असं मोजक्या शब्दात त्याचं स्वागत करणं जमेल का? काय म्हणू तेव्हा आपण?